नमस्कार वैश्विक किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत शेंगदाण्याच्या वाटपाची अशी दुधीची भाजी, दुधी भोपळ्याची भाजी. ते पाहू शकता मस्त अशी ग्रीन कलरमध्ये तुम्हाला दिसते आहे भाजी. यात मी दुधी घेतलेलं आहे, तो व्यवस्थित आपण सोलून आणि बारीक त्याच्या फोडी करून घेऊया. अशा प्रकारे बारीक फोडी करून घेतलेलं आहे. आता त्याला 2 ते 3 वेळा चांगलं वॉश करूया आणि आपण त्याला कुकरमध्ये ठेवून त्याच्या 3 शिट्ट्या कुकरच्या काढून घेऊया आणि त्याला शिजवून घेऊया व्यवस्थित. आता 2 ते 3 वेळा धुवून झालं, आता मी कुकरमध्ये ठेवते आणि त्याला शिजवून घेऊया. तो शिजतो आहे तोपर्यंत आता इथे मी तवा तापायला ठेवलं आहे, त्यावर टाकणार आहे शेंगदाणे. ते व्यवस्थित आता आपण भाजून घेऊया. तुम्ही अशा प्रकारची भाजी नक्कीच बनवून बघा, छान लागते चवीला. भाकरी चपाती भाताबरोबरही खाऊ शकतो. आमचे शेंगदाणे आता थोडे थोडे भाजत आलेले आहेत व्यवस्थित, पुन्हा आलटून पलटून छान असे सगळीकडनं भाजून घेऊया. आता शेंगदाणे भाजून झालेले आहे, आता याला आपण काढून घेऊया डिशमध्ये. आता यामध्ये टाकणार आहोत मी बारक्या बारक्या मिरच्या घेतल्या आहेत 6 ते 7 आणि लसूण पाकळ्याही घेतलेल्या आहेत तेवढ्याच. ही भाजी थोडीशी अशी तिखटच व्हायला पाहिजे तर ती भाजीला चव लागते. जर गोडूळ झाली तर एवढी चवीला म्हणजे त्याची चव थोडीशी कमी होऊन जाते. आता व्यवस्थित भाजून झालेलं आहे, तेही काढून घेऊया. आता शेंगदाणे, मिरची, लसूण, आल्याचा तुकडा आणि हिरवी कोथिंबीर मस्त अशी कोथिंबीर भरपूर अशी टाकायची आहे. आता हे मिक्सरमध्ये बारीक प्युरी करून घेऊया त्याची. ते पाहू शकता मस्त अशी स्मूथ प्युरी झालेली आहे तयार. आता मी गॅस चालू करून त्यावर कढाई ठेवली आहे तापायला, त्यामुळे टाकणार आहोत तेल. तेल आता व्यवस्थित तापू देऊया. त्यानंतर टाकणार आहोत फोडणीला जिरं, मोहरी, कढीपत्त्याची पाने. मी वाटणातही कढीपत्ता टाकला होता, ते शूट करायचं राहून गेलं. त्यानेही वाटणातही कढीपत्ता टाकल्याने त्याची एक मस्त वेगळी अशी चव येते. आता इथे मी वाटण टाकते, इथे शेंगदाण्याचं वाटण मस्त असं तेलावर आता छान असं भाजून घेऊया त्याला व्यवस्थित. सगळं वाटण टाकून घेतलेलं आहे, ते व्यवस्थित मिक्स करून सगळीकडून दोन मिनटं आपण त्याला भाजून घ्यायचं व्यवस्थित त्याच्या तेलावर. व्यवस्थित मिक्स करून झाले, आता टाकणार आहोत हळद. हळद टाकल्यावर पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहोत. आता व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता आपण शिजवलेली दुधी आहे ती आता टाकून घेऊया. आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या, मस्त असं हिरवा कलर दिसतो आहे ना. आता इथे टाकणार आहोत चवीनुसार मीठ, पुन्हा व्यवस्थित मिक्स करून आता याला छान अशी उकळी येऊ देऊया. पहिले मोठ्या गॅसवर एक उकळी येऊ देऊया. ते पाहू शकता उकळी यायला आता सुरुवात झाली आहे. आता बारीक गॅस करून त्याला छान असं शिजवून घेऊया, जेणेकरून शेंगदाणे भाजलेले असल्यामुळे तरी जास्त शिजवायची गरज नाही आहे, पण 5 ते 7 मिनटं त्याला मस्त अशी उकळी येऊ देऊया. पाहू शकता मस्त असं उकळी आलेली आहे.
आपली भाजी आता तयार आहे। आता आपण सर्विंग प्लेट मध्ये काढून घेऊया। वरती कोथिंबीरने मी गार्निश केलेले आहे। कशी मस्त वाटते ना, तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा, तुम्हाला ही नक्कीच आवडेल रेसिपी। सोपी अशी रेसिपी आहे, कधीही झटपट अशी बनवू शकता। आणि भात चपाती भाकरी कशाही बरोबर एन्जॉय करू शकता। अजूनही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल। थँक्यू।